नोटबंदीचे 50 दिवस आणि या 50 दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलं, काय कमावलं, काय कमावलं आणि या बरोबरीनं अर्थात नोटबंदीच्या परिणामांवरती आणि दुष्परिणामांवरती सुद्धा आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर तज्ज्ञ या विषयातले आहेत. आत्ता आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकर, स्वागत आहे या चर्चेमध्ये. 50 दिवस नोटबंदीला झालेले आहेत आणि 50 दिवसाची मुदत सुद्धा साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांकडे मागितलेली होती, जनतेकडे मागितलेली होती. या 50 दिवसामध्ये काही भरीव असं हातात आलंय की काही आपण गमावलंय, नेमकी काय तुमच्या भावना आहेत, तुमची निरीक्षणं काय आहेत? ते मुळात माझं म्हणणं असं आहे की आपण गमावलं अधिक मोठ्या प्रमाणात आहे गमावण्यापेक्षा. एकंदरीत आरबीआयचा रिपोर्ट आपण असा आता पाहिला तर आरबीआयचा रिपोर्ट असं म्हणतो की फक्त 6% टोटल करन्सीच्या पेक्षी हे असणार लिक्विड फॉर्ममध्ये होर्डिंग केलेली आहे. उरलेली जी आहे ती उरलेली रोलिंग इकॉनॉमी आहे आणि ही जी ब्लॅक इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, काळा पैसा आपण ज्याला म्हणतो, हा काळा पैशाचा दोन भाग आपण केले पाहिजे. एक भाग ज्याच्यामध्ये की 6% फक्त लोकांनी स्वतःकडे जपून ठेवलेले आहेत, म्हणजे ते वापरण्यात येत नाही. उरलेला जो असणारा 44% जो आहे, हा उरलेला 44% हा असणारा अर्थव्यवस्थेमध्ये फिरल्या जातोय. आता असणारा ह्या अर्थव्यवस्थेची इकॉनॉमी ही सगळ्यात थांबलेली आहे, कुठलेही आपल्याला व्यवहार होताना दिसत नाहीयेत. आणि त्या अर्थाने आर्थिक दृष्टीने सामान्य माणसाचं नुकसान झालेलं आहे. पहिल्या फेजमध्ये झालं. दुसऱ्या फेजमध्ये जे असणारे प्लास्टिक कार्ड होल्डर होते, या प्लास्टिक कार्ड होल्डरांचं नुकसान झालं, कारण का त्यांचा पगारच आला नाही, बँकेमधनं पैसेच काढता येत नाही आणि म्हणून खरेदीदार वर्ग हाच संपला या देशातला. आणि म्हणून मी असं म्हणतोय की कमावण्यापेक्षा आपण असणारा गमावलंय अशीच असणारी परिस्थिती आहे. एक तुम्हाला जे काही बँकेमध्ये, हा बोला, जे मध्ये बँकेमध्ये पैसे आलेले आहेत, हे पैसे सर्वसामान्य माणसाचा पैसा आहे, म्हणजे जो इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येत नाही अशांचा पैसा आहे. कारण का इन्कम टॅक्स भरणारा ह्या देशामध्ये फक्त 9% वर्ग आहे. उरलेला असणारा हा इन्कम टॅक्सच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याच्या घरातला असणारा पैसा रद्द केल्यामुळे, डिमॉनिटाईज केल्यामुळे त्याला बँकेमध्ये गेल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. परंतु आजही नरेंद्र मोदी त्यांच्या असणाऱ्या भाषणांमध्ये किंवा मन की बात मध्ये कुठेही असणारे हे सांगत नाही की या देशामधले असणारे जे 150 मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टांनी किती काळा पैसा बाहेर काढला हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याची आकडेवारी नाहीच आहे. जी काही आकडेवारी आलेली आहे ती बँकांमध्ये डिपॉझिट केलेली आकडेवारी आहे. आणि ही डिपॉझिट केलेली आकडेवारी म्हणजे लाईनीत उभा राहणारा माणूस, आणि हा लाईनीत उभा राहणारा माणूस जो आहे तो, मी असं म्हणतोय की तो इन्कम टॅक्स पेअर नाही आहे आणि म्हणून त्याचा पैसा फक्त बाहेर आलाय. पण इन्कम टॅक्स पेअर हा जो 9% आहे, या 9% किती जणांनी असणारा पैसे बँकेत भरलेत याची जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत याचा फार फायदा झाला असं म्हणता येणार नाही. आत्ता जी तूर्तास परिस्थिती दिसते ज्यामध्ये 50 दिवस झालेत, 50 दिवसामध्ये त्यांनी म्हटलं होतं की परिस्थिती पूर्वपदावरती येईल. अनेक बँकिंग जे तज्ज्ञ आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की अजून त्यांना जो चलन पुरवठा व्हायला पाहिजे तो चलन पुरवठा तेवढ्या पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. त्यामुळे दर महिन्याला आपण बघतोय, दर आठवड्याला, अगदी दर दिवशी सुद्धा ठिकठिकाणी बँकांमध्ये अधिकाधिक मोठ्या लाईनी दिसता होताना आपल्याला दिसत आहेत. ज्या पद्धतीनं ज्या रांगा खास करून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या रांगा आहेत आणि जो शेतकरी वर्ग पूर्णपणे एकीकडे रब्बी हंगाम सुरू होताना आणि जे आलेलं पीक रोजचं जे भाजीपाला वगैरे जे असतं या सगळ्या गोष्टी पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या कोलमडलेल्या परिस्थितीकडे कशा प्रकारे बघायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? एक बेसिकली असं आहे की आपण पहिल्यांदा ही जी चलन आहे कसं आहे त्याला बघितलं पाहिजे. 500 रुपयाच्या नोटा आणि 1000 रुपयाच्या नोटा या 86% आहेत, म्हणजे 86% आहेत. बरोबर.
त्याच्यामध्ये 100 रुपयाची जी आहे ती 9% आहे आणि उरलेले 10 रुपये 20 रुपये 50 रुपये आणि 1 रुपया आणि नंतरची चिल्लर अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही 86% विड्रॉ केलेला आहे मार्केटमधनं की ज्या चलनामध्ये नाहीत, याच्या अगेन्स्ट आपण असायला, याच्या विरोधात आपण असायला बघितलं तर आपल्याकडे नोटा प्रिंटिंग करण्याची कॅपॅसिटी किती आहे? आपल्याकडे दोनच ठिकाणी, एक नाशिक आणि जबलपूर माझ्या माहितीप्रमाणे, अजून तिसरी असेल तर मला माहित नाहीये, पण मला ह्या दोन माहिती आहेत. देवासला मला वाटतं या दोन्हींची असणारी प्रिंटिंग कॅपॅसिटी किती आहे? तर ही प्रिंटिंग कॅपॅसिटी त्यांची असणारी 300 कोटीची कॅपॅसिटी आहे आणि आपण असताना ज्या नोटा विड्रॉ केलेल्या आहेत त्याची असणारी काही आहे? तर ती आपण बघितली तर 14 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे 14 ट्रिलियन करन्सी. आता हे ट्रिलियन किती आहे हे मला माहित नाही, त्याच्यामुळे असं मी काय त्या भानगडीत पडत नाही, पण कॅल्क्युलेशन प्रमाणे असताना बघितलं तर हे सगळे पैसे रिप्लेस करण्यासाठी कमीत कमी 14 महिने लागतील. आता 14 महिन्यामध्ये महिन्यामध्ये तुम्ही जर करन्सी देणार नसाल आणि त्याच्याचबरोबर जर आपण असणारा अरुण जेटली फायनान्स मिनिस्टर यांचं स्टेटमेंट जर आपण विश्वास ठेवला की आम्ही सगळीच करन्सी प्रिंट करणार नाही, याचा अर्थ धरला की सरकारला एक फंडामेंटल चेंज करावा, म्हणजे मूलभूत बदल करावा असा वाटतो असं दिसतंय. आणि तो म्हणजे की कॅश ट्रान्झॅक्शनच्या ऐवजी प्लास्टिकवरती ट्रान्झॅक्शन गेलं पाहिजे. आपण जर या ठिकाणी असताना बघितलं तर आजचं कॅश ट्रान्झॅक्शन हे 90% लोक करतात, 10% फक्त असताना प्लास्टिक करन्सी वापरतो. आणि हा जो सुद्धा प्लास्टिक करन्सी वापरणारा कशासाठी आहे, तो हॉटेलमध्ये गेला तर करन्सी प्लास्टिक पैसा वापरतो, गाडी भरायला गाडीला पेट्रोल भरायला गेला तर त्या ठिकाणी भरतो, किंवा कुठल्या तरी मोठ्या मॉलमध्ये गेला तरच तो वापरतो, नाहीतर तो वापरत नाही. उरलेला तो असणारा पैशांमध्येच डील करतो. बरोबर. जगामध्ये कुठेही असणारा अजून देश निर्माण झालेला नाही की जिथे 90% प्लास्टिक मनी वापरल्या जातोय. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये एका ठिकाणी एका देशामध्ये असताना सुरुवात केली, पण त्यांनी 5 वर्षापासून सुरुवात केली. 90% तिथे असताना लिटरसी आहे, तरी त्यांनी असताना म्हटलंय की आम्ही 100% आणू शकत नाही, आम्हाला अजून असताना वेळ लागणार आहे. माझा असणारा या सरकारवरती आरोप आहे की त्यांना असताना प्लास्टिक मनी ज्यावेळेस आणायचं आहे त्यावेळेस त्यांना असणारा ही जी पे टाईम कंपनी आलेली आहे ही कोणाची आहे? तर ही चायनीज कंपनी आहे आणि 100 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन वरती ते 2.5 रुपये चार्ज करतात. म्हणजे भुर्दंड तुम्ही असणारा सगळ्या माणसांवरती आता टाकलाय आणि चायनीज कंपनी असणारा ते आता वसुली करणार. पूर्णपणे आपण असणारा हा जर ट्रान्झॅक्शन बघितला, करोडो रुपयाचा ट्रान्झॅक्शन आहे आणि या करोडो त्या ट्रान्झॅक्शनच्या 100 रुपयावरती 2 रुपये आपण असणारा जर धरलं तर ही चायनीज कंपनी आपण असणारा पोचतो आणि ते चायना मग आपल्या विरोधात असणारा कारवाई करते. इथे कुठेही आपली कारवाई आणि आपलं ऍक्शन याच्यामध्ये कुठेही आपल्याला जुळलेलं दिसत नाहीये. ज्या चायनीज कंपनी जे चायना आपला असणारा काहीच म्हणणं ऐकत नाही त्या चायनाच्या कंपनीला आपण असणारा इथं हजारो करोडो रुपये नुसतं ट्रान्झॅक्शनच्या निमित्ताने आपण देणार आहोत, हा कुठला शहाणपणा? त्याच्यामुळे असणारा सरकार पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे. उलट आता असताना हळूहळू अशी चर्चा व्हायला सुरुवात होईल की हे ज्या प्लॅस्टिक मनी वापरणाऱ्या कंपन्या आहेत यांनाच फायदा करण्यासाठी हे नोट बदलण्याचं धोरण शासनाने घेतलं का, हाचीही चर्चा आता यापुढे सुरुवात होईल. नक्की. एक जो प्रश्न सगळ्यात महत्वाचा या निमित्तानं विचारायचा आहे तुम्हाला की एकीकडे आपण म्हणतोय की सामान्य माणसाला त्रास होतोय, सामान्य माणूस प्रत्यक्षात ठिकठिकाणी आपल्याला
मोठ्या मोठ्या रांगांमध्ये सुद्धा दिसतोय, लांब लचक पसरलेल्या सगळ्या रांगा आहेत. असं सगळं असताना सुद्धा अजूनही असं का होतंय की सामान्य माणूस त्या अर्थाने चिडणारी प्रतिक्रिया देत नाहीये, त्या अर्थाने काही बोलताना दिसत नाही? सामान्य माणूस एवढं म्हणतो की आम्हाला त्रास होतोय, एवढं म्हणतोय. आम्ही माध्यम ज्यावेळेला त्यांच्याकडे जातो तेव्हा सगळे म्हणतात आम्हाला त्रास होतोय, मात्र ठीक आहे आम्ही बघू पुढे काय होतंय. जी जी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येते ती हीच आहे. माझं म्हणणं असं आहे की माध्यमांनी खरी परिस्थिती लोकांसमोर मांडलेली नाही. नाही बाळासाहेब, मी तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही. एकच मिनिट तुमचा मुद्दा निश्चित तुम्ही मांडा, पण आम्ही अगदी गडचिरोलीच्या टोकापासून ठिकठिकाणच्या वेगवेगळ्या बाजारपेठा असतील सगळीकडे गेले काही दिवस आम्ही सगळं दाखवतोय. तुम्ही ते बघितलं असेल किंवा नाही मला माहित नाहीये, पण ते आम्ही दाखवतोय. त्याच्यामध्ये लोकांना त्रास आहे, त्याच्यामध्ये लोकांना त्रास निश्चित आहे, पण त्या अर्थाने लोकांचं जे अजिटेशन व्हायला पाहिजे ते अजिटेशन का होत नाही हे मी तुम्हाला विचारतो. नाही, मी आता अजिटेशनच्या मुद्द्यावरती येतो पहिल्यांदाच. नाही, प्रश्न असा आहे की हे डिमॉनिटायझेशन जे करण्यात आले, नोटा बदली ज्या करण्यात आलेला आहे, त्याला असताना पंतप्रधानांनी एक इमोशनल झालर दिली आहे. काय इमोशनल झालर दिलेली आहे? तर बाबा, ह्याच्यामुळे आम्ही असताना टेररिस्ट अटॅक होतात आहेत, त्याचा आम्ही कमरडा मोडणार आहोत, ही पहिली त्यांनी कारण दिलं आहे. दुसरं कारण त्यांनी असणारं दिलेलं आहे की इथला असणारा जो काळा पैसा आहे, त्या काळ्या पैशाची लढायचं असेल तर असणारा हे मार्ग अवलंबल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. आता हा इमोशनल इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतोय. आतापर्यंत मी कुठल्याही असणाऱ्या समीक्षकांनी किंवा इथल्या असणाऱ्या कुठल्याही चॅनलनी की टेररिस्ट हा कुठल्या नाण्यामध्ये कुठल्या पैशांमध्ये डील करतो ह्याची अजून चर्चाच नाही आहे. टेररिस्ट हा डॉलरमध्ये डील करतो, त्याच्यामुळे डॉलर तो ज्या ज्या देशामध्ये त्याला कारवाई करायची असेल त्या देशामध्ये डॉलर मोडून घेतो आणि आपली कारवाईला सुरुवात करतो. तो कधीही त्या त्या देशाची करन्सी वापरत नाही. तो बरोबर येताना तो डॉलर घेऊन येतो आणि नंतर करन्सी कन्वर्ट करतो. ही चर्चा मी अजून कुठेच बघितलेली नाही आहे. लोकांना जे इन्फॉर्म केलं पाहिजे होतं की हे जे मोदींनी केलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे, किंवा मी असताना म्हणेन की काश्मीरमध्ये जे काही नंतर डिमॉनिटायझेशनच्या नंतर जे काही अटॅक झाले त्या अटॅक्समध्ये असताना 2000 नोटा सापडल्या, ज्या आठवडाभर असताना टीव्ही चॅनलनी सांगितलं असतं की बाबा कंबारडं मोडण्याच्या ऐवजी लोकांना नोटा मिळत नाही पण टेररिस्टांना नोटा मिळतात आहेत, हे आठवडाभर दाखवण्यात आलं असतं तर कदाचित लोकांचं जे इमोशनल इश्यू आहे तो बाजूला राहिला असता. दुसरं मी असं म्हणेन त्या ठिकाणी की इथला असताना फेक करन्सी जी आहे की पाकिस्तानमध्ये येते हे बरोबर आहे, पाकिस्तान आलं की आपण इमोशनल होतो, पण ही फेक करन्सी आहे किती याचे आपण आकडे सांगितलेले आहेत का आतापर्यंत लोकांना? आणि तेही मला वाटतं आरबीआयच्या रिपोर्टला धरून आपण दिलेले आहेत का? एकच फक्त मला माहिती आहे की चिदंबरमनी येऊन एकदा इंग्लिश चॅनलवरती त्यांनी असं म्हटलं होतं की फेक करन्सी इज ओनली 1.5% आणि त्याच्यातली अर्धी करन्सी ते म्हटले आमच्या कालावधीमध्ये आम्ही असताना ती वीड आउट केलेली आहे, त्याच्यामुळे 0.1% आतमध्येच असणारी ही सगळी करन्सी आहे. माझ्या दृष्टीने ही माहिती आपण सामान्य माणसाला दिलेली आहे का? नाही, एक 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 मिनिट परत, माझं म्हणणं नाही दिलेले. मी एक एक मिनिट, मला आता तिसरा माझा मुद्दा कम्प्लीट करू द्या. तिसरा मुद्दा हा आहे त्याच्यामधला असणार आहे की आपण असणारा काळा पैसा म्हटलेला आहे. मी जसं मगाशी म्हणालो काळ्या पैशाचे दोन भाग आहेत. एक भाग आहे की जो घरामध्ये ठेवला जातो, वापरला जात नाही, हा किती आहे? तर हा 60% आहे फक्त. उरलेला काळा पैसा जो आहे तो व्यवहारामधला काळा पैसा आहे आणि ते सगळेजण वापरतात आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला काळा पैसा म्हणण्याच्या ऐवजी तो नॉन टॅक्सेबल मनी आहे असंच मी त्या ठिकाणी त्याला संबोधणार आहे. ही माहिती जर लोकांपर्यंत गेली त्याच्यानंतर त्यांची आता चीड यायला लागली आहे. आपण असं म्हटलं चीड आली नाही, माझ्या मताप्रमाणे असणारा पॉलिटिकल पार्टीज या एवढ्या वीक झालेल्या आहेत की ते ह्या लढाच उभा करू शकत नाही आहेत. तुम्ही एपीएमसी जर बघितल्या महाराष्ट्रातल्या,
किंवा मी आता मागच्या आठवड्यामध्ये पंजाबमध्ये होतो, सगळ्या मंडीज बंद आहेत आणि कुठेही दळणवळण नाही, व्यवहार नाही, काही नाही, काही नाही. लोक घेऊन येतात आहेत आपलं सगळं अन्नधान्य आणि खरेदी करायला कोण नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे आपलं असणारं फॉरेन एक्सचेंज अर्नर हे जर आपण बघितलं तर दोन गोष्टी आहेत, एक चमडा आणि दुसरा असणारा कापूस. बरोबर. आज देशभरामध्ये कापसाच्या 10 लाख गाठी आल्या पाहिजे होत्या बाजारामध्ये, आज फक्त असणारा 60,000 गाठी येतात आहेत. चमड्याचा व्यवहार पूर्णपणे बंद झाला. हिंदीच्या एका चॅनलमध्ये असणारा त्या सगळ्या चमड्याच्या व्यवहारामध्ये असणारा माणसं जी आहे त्याची इंटरव्ह्यू दाखवली होती आणि त्यांची चीड आपण असणारा बघितली होती. काही जणांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये आता असणारा अन्नधान्य संपलेलं आहे, उपासमारीची आमची असणारी वेळ आलेली आहे. आणि पॉलिटिकल पार्टीचे नेते जे आहेत ते हे आंदोलन उभं करण्याच्या ऐवजी हा डिमॉनिटायझेशन कसं का रद्द केला जाईल ह्याच्याकडेच लागलेले आहेत. ज्या दिवशी लोकांच्या घरातलं अन्नधान्य संपेल, ज्या दिवशी त्यांच्या घरातला पैसा संपेल, त्या दिवशी लोक स्वतःहून आपल्याला उतरताना दिसलेली आपल्याला दिसतील. कारण का इथला असणारा आज सगळा कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, त्याच्याच बरोबर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला वर्कर, त्याच्यानंतर हातावरती जगणारा कामगार हा सगळा घरी बसलेला आहे. भंगार मधला माल कोणी विकत घेत नाहीये आणि या सगळ्या व्यवहारामध्ये 30% आज लोक आहेत. म्हणजे भंगार म्हणजे मी फक्त लोखंडाचं भंगार म्हणत नाही, अगदी कागदाचा भंगार आहे, प्लास्टिकचा भंगार आहे, कचऱ्याचा भंगार आहे, जुन्या लाकडाचा भंगार आहे, जुन्या विटांचा भंगार आहे. या सगळ्या भंगारामध्ये 30% लोक आज देशामध्ये अडकलेली आहेत, ते सगळे व्यवहार थांबलेले आहेत अशी परिस्थिती आहे. नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जसं म्हटलात की एकीकडे राजकीय पक्ष हे सुद्धा दुबळे झालेले आहेत, ते आंदोलन उभारू शकत नाही आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा तुम्हाला जर वाटत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की कदाचित आता 50 दिवस झालेत, आणखीन पुढच्या 20-30 दिवसामध्ये ही परिस्थिती अधिक बिकट होईल असं काही तुमचा अंदाज आहे? माझं म्हणणं अधिक बिकट आहे. याचं कारण असं आहे की पहिल्या 50 दिवसामध्ये हातावरती जगणाऱ्या कामगाराला इफेक्ट झाला. दुसरं जे आहे ते आता असणारे इथल्या पगारदार जो आहे तो पगारदारावरती इफेक्ट झाला. त्याच्यामुळे असणारं आपण आत्ता जर मार्केटमधलं बघितलं किंवा हे जे सगळे बिग हाऊ म्हणजे मॉल्स उभे राहिलेले आहेत, या मॉल्समधल्या असणारे जर आपण बाजार त्यांचे जर महिन्या महिन्याचे असणारे तक्ते निघतात ते जर बघितलं तर अन्नधान्याच्या खरेदीशिवाय दुसरं काहीच खरेदी केल्या गेलेलं नाही, किंवा घरातल्या गरजू वस्तू ज्या आहेत तेवढ्याच खरेदी केलेल्या आहेत, उरलेल्या नाही. आणि पैसे मिळत नसल्यामुळे मला असताना समजा 24,000 मिळाले, मी 4,000 खर्च करतोय, 20,000 मी जपून ठेवतोय आणि मी ते बाहेरच काढत नाहीये. बरोबर. हे नव्या प्रकारचं असतात, एक होर्डिंग आज सुरुवात झालेला आहे. त्याच्यामुळे चलनामध्ये जे 24,000 आले पाहिजे होते ते 24,000 न येता फक्त 4,000 येतात आहेत आणि 20,000 पुन्हा असताना घरामध्ये डंप केल्या जात आहेत. काय का पुन्हा हे पैसे मिळतील की न मिळतील याची गॅरंटी नाही आहे. आणि म्हणून बाजार राट कमी झाल्यामुळे, खरेदी कमी झाल्यामुळे स्मॉल इंडस्ट्रीजला इफेक्ट आलाय. स्मॉल इंडस्ट्रीज ह्या मोठ्या इंडस्ट्रीजकडून विकत घेतात, त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे. आणि ह्या मोठ्या इंडस्ट्रीज त्यांच्यापेक्षा मोठ्या इंडस्ट्रीजकडून विकत घेतात, त्यांच्यावरती परिणाम होत चाललेला आहे. त्याच्यामुळे इथे असणारा इंडस्ट्रीयल प्रोडक्शन स्टँड स्टीलला येण्याची शक्यता मला अधिक त्या ठिकाणी दिसते. आणि हे परिणाम जसं जसं वाढत जाईल, म्हणजे आपण म्हणालात की याच्यामधला असणारा इमिजिएटली दिसलं नाही, इमिजिएटली दिसत नाही. कारण का माझ्यासारखा सुद्धा असणारा हे म्हणतो की माझ्याकडे आज 25,000 आहेत, त्याच्यामुळे मी असणारा अजून 2-3 आठवडे काढू शकतो. बरोबर.
पण या 3 आठवड्यानंतर माझ्याकडचे 25,000 संपले आणि मला चणचण सुरुवात झाली की मी रस्त्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या. नक्की ही परिस्थिती आहे, ही 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 इम्प्रूव्ह होणार नाही. मी दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये असणार येतोय की हा जो व्यापारी वर्ग आहे हा काही इमिजिएटली ट्रान्झॅक्शन करत नाही, हा विश्वासावरती चालतो. बरोबर. आज ह्या पूर्णपणे विश्वासाला तडा गेलाय. जी चेन बिल्डअप झाली होती एवढी वर्ष ती सगळी चेन मोडल्या गेलेली आहे. म्हणून प्रत्येक जण म्हणतोय बाबा कॅश द्या आणि घेऊन जा. मी असं म्हणेन की उद्याच्या रात्रीपर्यंत व्यापारी हा जुन्या नोटामध्ये व्यापार करत होता म्हणून काही गोष्टी आपल्याला असं मिळत होत्या. एक उद्याच्या नंतर ह्या जुना नोटा पूर्णपणे बाद झाल्या. त्याच्यामुळे व्यापार करण्यासाठी असणारं जे काही माध्यम होतं पैशाचं माध्यम होतं ते आता राहणारच नाहीये, कारण का तेवढ्या अधिकृत नोटा बाजारात उपलब्धच नाहीये. आणि त्याच्यामुळे ही सगळी इंडस्ट्री आता उद्या एक पासून स्टँड स्टीलला यायला सुरुवात होईल. नक्की. तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन असणारा जी भर घातली मन की बात म्हणून मोदींनी की जेवढे बेनामी प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही कॉन्फिस्केट करू, त्यांच्यावरती कारवाई करू. त्याच्यामुळे जे काही बाजारपेठ शिल्लक राहिलं होतं तेही पुन्हा कोलमडलंय. आणि आपण असताना बघितलंय की 4 वर्षाच्या खालच्याला असणारा इंडेक्स आलेला आहे सध्या. हा जो मध्यमवर्गीय रिॲक्ट करत नव्हता तो आता रिॲक्ट व्हायला चाललाय. का तो म्हणतो माझी असणारी कमवलेली प्रॉपर्टी 1 कोटीची आहे आणि ही असणाऱ्या बेनामी कारवाईच्या ह्याच्यामुळे खरेदारी सगळी थांबली. मी 1 कोटीची विकत घेतलेली प्रॉपर्टी आता असणारा 60 लाखाला सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे 40 लाख म्हणजे 1 कोटीवरती 40 लाख मोदीने नुसत्या मन क्या बातमी असणार उडवून लावले, वाईपआउट करून टाकले. आता हा जो क्लास आहे हा क्लास वोकल आहे. तो रस्त्यावरती येत नाही, तो मताच्या स्वरूपामध्ये बोलतो आणि तो इलेक्शन आलं की दाखवून देईल. एक 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 मुद्दा तुम्हाला आणखी विचारायचा आहे. एक नाही, म्हणून त्याच्या मनामध्ये राग आहे, राग नाही असं होत नाही, असं होत नाही. आज इथला असताना हा सगळा मध्यमवर्गीय आणि अपर मध्यमवर्गीय की ज्यांनी असं स्वतःचं घर विकत घेतलं, स्वतःच्या कष्टाने विकत घेतलं, काळा पैसा देऊन विकत घेतलं, हे याच्याबद्दल तोही मान्य करतोय की जो व्यवहार होता ते व्यवहार मी असणार केलेला आहे. आज त्या व्यवहाराची माझी किंमत नरेंद्र मोदींनी 40% कमी करून टाकलेली आहे. एक नक्की याला पूरक आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. याला पूरक एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता जे दावे केले जात आहेत 15.5 लाख कोटीच्या आसपासचा निधी त्यांच्याकडे आता बँकांना उपलब्ध झाला आहे, बँकांकडे अधिकचं चलन येणाऱ्या काळामध्ये येईल, ज्यावेळेला पूर्ण चलन जो तुटवडा आहे तो पूर्ण व्यवस्थित केला जाईल त्यावेळेला. तुमचा अंदाज तो 14 महिन्याचा आहे, आता दावे केले जात आहेत 3 महिन्यामध्ये पुढच्या 4 महिन्यामध्ये ते केलं जाईल. हे सगळं जे चित्र आहे हे चित्र 2017 मध्ये आपल्याला 3 महिन्यामध्ये होऊ शकणार नाही मंदारजी. नाही नक्की हे निश्चित आहे, हे निश्चित आहे. पण दावा केला जातोय, दावा केला जातोय आणि त्या दाव्याच्या मागे दावा काही करू द्या. दर तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये सरकारी अधिकाऱ्याचं स्टेटमेंट येते नाही, आमच्या सगळ्या नोटा प्रिंटिंग होऊन झाल्या. पण कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे, नाशिक प्रेसची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे, जबलपूर प्रेसची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या कॅपॅसिटीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या नोटा आपण बाहेरून प्रिंट करू शकत नाही. ज्या दिवशी आपण प्रिंट करायला दिसणार त्या दिवशी आपण आपली असणारी डाय त्यांच्या ताब्यात देतो, ती डुप्लिकेट कधीही होऊ शकते. निश्चित निश्चित. म्हणून ज्या कारणासाठी डिमॉनिटायझेशन झालं की फेक करन्सी येते, ती डाय बाहेर गेली तर पुन्हा फेक करन्सी येणार. एक 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 यांनी स्वतःच्याच भूमिकेमुळे स्वतःचे हात बांधलेले आहेत
आणि त्याला आता ते सोडू शकणार नाही, त्याच्यामुळे त्यांना नोटा हितेच प्रिंट कराव्या लागतील, नक्की काय बाहेर जाऊ शकतच नाही. नक्की एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही मगाशी जो मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता की आम्ही माध्यमांनी त्यांना विचारलं नाही, चिदंबरमना ज्यावेळेला त्यांनी आता पत्रकार परिषद अलीकडच्या काळात घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारलेले होते की मुळात त्या काळ्या पैशाच्या एकूण जमा खर्चाचं काय, त्या काळ्या पैशाचा जो ताळेबंद मांडलाय अलीकडच्या काळामध्ये या निर्णयानंतरच्या 50 दिवसातला त्याबद्दलचं काय, त्याबद्दलची पुरेशी माहिती उपलब्ध जेटलींना, माफ करा जेटलींना हा प्रश्न विचारला गेला होता. मी असं आपल्याला सांगतो की कोणीही मागच्या 2 वर्षाचे आरबीआयचे रिपोर्ट जर पाहिले तर आरबीआयच्या रिपोर्टमध्ये ही असणारी माहिती आहे की त्यांनी असं म्हटलंय की ब्लॅक इकॉनॉमी, त्यांनी हा शब्द वापरलाय, हा जीडीपीच्या 40% आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये ही उपलब्ध आहे, तेच स्वतः असताना म्हणतात ते रिपोर्टच स्वतः म्हटलं गेलं की हा हा पैसा 40% जो पैसा आहे हा होर्डिंग हा होर्डेड केलेला नाही तर हा रोलिंग इकॉनॉमी मधला पैसा आहे, म्हणजे हा रोल होतोय. नाही एवढं नाही की त्याच्यावरती टॅक्सिंग होत नाही आहे. नाही नक्की 8 डिसेंबर नंतर पंतप्रधानांना आणि अरुण जेटलीला हा टॅक्सेबल ह्याच्यामध्ये कसा आणणार याचा फक्त खेळ करायचा होता, डिमॉनिटायझेशनची गरज नव्हती. आता सगळं बाहेर पडतंय, ठीक आहे. 8 नोव्हेंबर नंतर त्यांनी ज्या 50 दिवसामध्ये आता सांगितलं असेल की आमच्याकडे काळा पैसा आलाय किंवा नाही किंवा बेहिशोबी पैसा त्यांच्याकडे आलाय, या सगळ्याची जी जगलरी आहे येणार काय, त्यांना मांडावं लागेलच. आज माध्यमं विचारत नाहीत, कदाचित उद्या त्यांना विचारतील. हे सगळं ज्यावेळेला मांडावं लागेल, प्रश्न मी मांडतो. मंदार मी एकच पक्ष मानतो क्लोज करण्याच्या अगोदर. लोधा सुप्रीम कोर्टाने जस्टिस शाहच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. आपल्याला जर माहीत असेल की 2002 मध्ये त्या काळचे असणारे होम मिनिस्टर वोरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती की त्यांनी काळा पैसा, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांची शोधून काढून त्यांनी दिलेली आहे. बरोबर. तेव्हा त्या रिपोर्टमध्ये जी नावं आलेली आहे त्यांच्यावरती कारवाई झाली आहे का, किंवा ही जी शाह समिती जस्टिस शाह म्हणून जे त्याला नेमण्यात आलेला आहे त्यांचा अहवाल आलेला आहे त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई केली आहे का, किंवा 2012 मध्ये जर्मनीने स्वतःचा काळा पैसा शोधत असताना त्यांना असणारा भारतीय काळा पैसा सापडला, त्यांची नावं सापडली, त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही आमच्याकडे माहिती मागा, आम्ही तुम्हाला ही माहिती देतो. शेवटच्या क्षणी जाता जाता मनमोहन सिंगनी पत्र लिहिलं, ती माहिती आली. आम्ही असणारा नरेंद्र मोदी आणि बीजेपीनं असणारा विचारतो, ह्या 3 याद्यांपैकी कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही कारवाई केली एवढी सांगा, आणि ती जी नावं त्या सगळ्या यादीमध्ये आहेत त्याच्यापैकी किती जणांनी डिस्क्लोज केलाय की आमच्याकडे काळा पैसा आहे एवढं सांगा. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असणारा हा जो डिमॉनिटायझेशनचा जो इश्यू आहे हा भारतीय सीमेपुरता मर्यादित आहे, पण भारतीय नाणं हे बाहेरच्या देशामध्ये पण आहे, आणि जे बाहेरच्या देशामध्ये आहे ते जर आपण असताना बघितलं तर त्याची आकडेवारी अशी सांगितल्या जात आहे की 7000 कोटी आहेत, म्हणजे 7,00,000 कोटी आहेत असं सांगितलं जात. आता बँकेमध्ये जमा झालेला पैसा आणि रिझर्व्ह बँक म्हणते आम्ही एवढ्या नोटा छापलेल्या आहेत ते जर आपण बघितलं तर फक्त असताना 2,00,000 कोटीचा असताना फक्त फरक आपल्याला दिसतोय. कारण बँक रिझर्व्ह बँक म्हणते की आम्ही असताना 14,00,000 कोटी आम्ही असताना छापलेले आहेत, आणि आता असताना शासन असं म्हणतंय की आम्ही असताना 11,00,000 काही कोटी तरी जमा झाले आहेत. बरोबर. आणि आता नवीन आकडा द्यायला शासन मागं पुढं पाहत आहे. म्हणजे याचा अर्थ की बाहेरचा जर 7 लाख आपण असताना जर आकडा धरला आणि हा 11 लाखामध्ये धरला तर हा 18 लाख कोटीच्या आसपास जातो. बरोबर. आणि आपण छापलेत फक्त असताना 14,00,000 कोटी,
तेव्हा हे 4 लाख कोटी आले कुठून? याचं उत्तर त्या शासनाला द्यावं लागेल, म्हणून बँकेमध्ये किती जमा झाले त्याचं नाही आहे. नक्की ही माहिती जशी जशी लोकांमध्ये पसरत जाईल तसं तसं लोकांमधला असणारा चीड, राग हा सगळा आपल्याला बाहेर दिसेल. नक्की, अर्थात जे होत आहे ते जनता सुद्धा सुज्ञ आहे आणि ते बघते अतिशय बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघते. पहिले 15 दिवस जे टीव्हीवरनं आम्हाला दाखवण्यात आलं ते कसं असताना गोडगोड गोडगोड आहे अशीच माणसं उभी करून दाखवण्यात आली ना. नाही, आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी पण बोलवलं होतं, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला गोडगोड दाखवावं यासाठीच आम्ही काही करतोय अशातला भाग नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यात गर्भित अर्थ असा आहे की आम्ही, मी असं म्हणत नाहीये, म्हणजे आम्ही जाणून बुजून काहीतरी रोजी पिक्चर दाखवतोय. अंडरस्टँड करायला बऱ्याच जणांना बराच वेळ गेला ही वस्तू निश्चित, कारण ती परस्पर विरोधी, इतक्या विरोधी सगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. त्यावेळेला वस्तुनिष्ठ पद्धतीने आम्ही ते बघतोय, आम्ही केवळ कुठल्या तरी एक गुलाबी चित्र रंगवायचं यासाठी आम्ही इथे निश्चित नाही होत. आणि त्यामुळे तुम्ही इथे आता तिसरा एक प्रश्न आहे मंदार, की हे जे 2-2 लाख 5-5 लाख नव्या कोरा नोटा ज्यांच्याकडे सापडल्या, कोटीच्या नोटा सापडल्या, याच्याबद्दल मोदी काही बोलतच नाही की ह्या गेल्या कशा? नक्की, म्हणजे बँकांनी दिल्यात का की डायरेक्ट रिझर्व्ह बँकेकडून गेल्या? बँक ऑफिशियल असं म्हणतात आहेत की आमच्याकडून ह्या नोटा गेलेल्या नाहीत. म्हणजे बँक ऑफिशियल ज्यावेळेस म्हणतात आहेत की आमच्याकडून गेलेल्या आहेत तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेकडून गेलेल्या आहेत. आणि रिझर्व्ह बँकेकडून त्या जर गेल्या असतील मग गव्हर्नमेंटच्या इशाऱ्याशिवाय ते जाणारच नाही. त्यामुळे मग इथे असताना जे काही काँग्रेस पार्टी म्हणालं होतं की इथे असताना बिगर स्कॅम आहे, त्याची चौकशी करणार असताना इथे समिती शासन स्थापन करणार आहे का? नक्की, अर्थात हे सगळे प्रश्न उपस्थित केले तुम्ही. काँग्रेस हा इश्यू लावून धरणार नाही हे मी 100% सांगतो. ठीक आहे, काँग्रेस लावणार नाही, कारण की त्यांचा दगडाखाली हात अडकलेला आहे. ठीक आहे, काँग्रेस लावणार नाही, मानतील आणि गप बसतील. आपण बघूया, आपण थोडीशी वाट बघायला काही घेतलं पाहिजे. नक्की, थोडीशी वाट बघायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न अर्थातच पब्लिक डोमेन मध्ये आहेत, सार्वजनिक आहेत, आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तर सुद्धा यथावकाश लवकरात लवकर सरकारला द्यावी लागतील. येणाऱ्या काळात काय होते तेही आपण बघूया, आपण अंदाज घेतोय. अजून परिस्थिती ही परस्पर विरोधी मतांची आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि 50 दिवस उलटलेले आहेत नोटबंदीच्या एकूण परिस्थितीमध्ये, आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणावी तेवढी सुधारणा अजून तरी झालेली दिसत नाहीये. त्याचं कारण हेच आहे की चलन जो तुटवडा निर्माण झालाय तो चलन तुटवडा पुरेशा वेगानं पुरा होताना अजून दिसत नाही. आपण याच मुद्द्यावरती चर्चा अधिक करणार आहोत. आता इथेच थांबतो, धन्यवाद.